जय जगदंब, नमो आदेश। माझं नाव रुपाली अशोक कांबळे, राहणार रोहा, रायगड। माझ्या आयुष्यात तर समस्या भरपूर काही होत्या, प्रॉब्लेम खूप काही होते, पण त्याचा म्हणजे त्याच्यावर मार्ग निघत नव्हता। मी खूप ठिकाणी फिरले, खूप ठिकाणी गेले, पण मला काहीच अनुभवले नाहीत, मला काहीच फरक पडला नाही। एक वेळ अशी आली की मी स्वाती शेटाळकर, माझी गुरु बहीण आहे आता ती, तिने मला सांगितलं की मुकुंद आंधळे यांचे व्हिडिओ बघ। तर मी ते बघत बघत गेली, तर मला असं कुठेतरी वाटलं की ह्यांच्यासारखं ज्ञान किंवा ह्यांच्यासारखे गुरु मला मिळणं अशक्य आहे। त्यानंतर मी देऊळगाव राजाला उपासना शिबिरासाठी गेले स्वाती आणि मी, उपासना शिबिर केलं। त्याच्यानंतर मी मला खूप म्हणजे चांगले अनुभव आले त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये मी 3 महिने जवळजवळ बेडरेस्टवरती होती, पूर्ण म्हणजे मी जगण्याची आशा सोडलेली होती पूर्णपणे। मला वाटत नव्हतं की मी जगेन, पण एक दिवस असा आला की मी रोज दुर्गेश भाऊंना कॉन्टॅक्ट करत होती, फोन करत होती, पण माझं आणि भाऊंशी बोलणं काही होत नव्हतं। एक दिवस असा आला की मी आणि स्वाती अशाच आम्ही बाहेर बसले होते, तर स्वातीनं म्हटलं की असं असं माझे हे आहेत, तर तू भाऊंना सांग माझ्याबद्दल म्हणून। आणि तेवढ्यात असा चमत्कार झाला की भाऊंचा स्वातीला फोन आला आणि स्वाती म्हटली की रुपालीला 2 मिनटं तुमच्याशी बोलायचं आहे। त्यानंतर भाऊंनी मला व्हिडिओ कॉलवर व्हायब्रेशन दिलं आणि त्याच्यानंतर मी 15 दिवसात उठून बसली। बसल्यानंतर मी 15 दिवसात जाऊन ज्ञानमाळ केली आणि त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये मी घरी आल्यानंतर माझ्या घरी आर्थिक अडचणी भरपूर काही होत्या। 3र्या दिवशी मी घरी आल्यानंतर माझ्या मिस्टरांना 1 लाखाची ऑर्डर आली, माझ्या घरात साक्षात लक्ष्मी आली आणि माझे गुरु माझं तर असं आहे की माझ्या गुरूंचा हात माझ्या डोक्यावर असावा आणि माझं मस्तक आयुष्यभर त्यांच्या पायाशीच असावं। बस मला इतकंच बोलायचं आहे।